द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। हालोंडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ। हालोंडी तालुका हातकणंगले येथे आमदार राजूबाबा अवळे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर पद्माराणी पाटील व पंचायत समिती सदस्य मेयर निगा जमादार यांच्या फंडातून मंजूर झालेल्या पानंद रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आमदार राजूबाबा अवळे, माजी सभापती राजेश पाटील व पंचायत समिती सदस्य मेयर निगा जमादार यांच्या हस्ते संपन्न झालं। हालोंडी गावामध्ये शेती व्यवसाय प्रामुख्याने केला जातो व ऊसाचं नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। या गावात पावसाळ्यात सर्वत्र नदीचं पाणी येत असल्यानं शेतकऱ्यांना शेतीकडे जाणं कठीण होतंय। त्यामुळे गावातील पानंद रस्त्यांचं मुर्मीकरण करणं आवश्यक होतं। शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी आमदार राजूबाबा अवळे यांनी आपल्या फंडातून 5 लाख रुपये, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर पद्माराणी पाटील यांच्या फंडातून 5 लाख रुपये व हातकणंगले पंचायत समिती सदस्य मेहर निगा जमादार यांच्या फंडातून 2 लाख रुपये असे 12 लाख रुपये पानंद रस्ता मुर्मीकरणासाठी विकास निधी मंजूर करून कामास सुरुवात केली आहे। तसेच उर्वरित गावातील शेतीकडे जाणारे पानंद रस्त्याचे पुढील काळात मुर्मीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे लोकप्रतिनिधी यांनी ग्वाही दिली। याप्रसंगी सरपंच जयश्री कोळी, उपसरपंच महावीर पाटील, सुनील पाटील, मुनीर जमादार, अजित पाटील, दीपक शेटे, चंद्रकांत माने, किरण कांबळे, बदाम पाटील आदि मान्यवर उपस्थित होते। द कोथळी टाइम्स न्यूज साठी हालोंडीहून सलीम खतीब। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।